श्रीनिवास कॉन्फिडेंट फ्रेश स्टॉक पावडर, आध्यात्मिक आयुर्वेदिक उपचार केंद्र वेबसाइट, मराठी लहान मुलासाठी संस्कार गीते, या ठिकाणी माऊलीच्या हस्ते प्रकाशन होत आहे. आपण टाळ्यांच्या गडगडात स्वागत करावं. विजय प्राप्ती तोडगा, पर्यावरण पूरक सात्विक बीज राखी. आता यानंतर बराच वेळ झालेला आहे, आपण सर्वांनी सेवेकरी उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, देशाच्या आणि देशाबाहेरून प्रतिनिधिक स्वरूपात आणि या कार्याला पुढे आणणारे किंवा जबाबदार असणारे सर्वच प्रतिनिधी म्हणून आपण उपस्थित झालात. गुरुपौर्णिमेनंतर आपण आज प्रथमच सर्वजण आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या घेऊन इथे पीठामध्ये आपण उपस्थित झालेलो आहोत. आणि कालपासून देशभरात बहुविध ठिकाणी जिथे जिथे पाऊस पोचलेला नव्हता त्या त्या ठिकाणी कालपासून पर्जन्य देवता आशीर्वाद देत आहे, बरसत आहे. पावसा पाण्यात हजारो मैलावरून आपण उपस्थित झालेलो आहात ही त्यातली खरी परीक्षा आहे. म्हणून या सर्व जीवनात येणाऱ्या सर्व ज्या परीक्षा आहेत त्या नेहमी द्याव्या लागतात. अडचणीशिवाय अध्यात्म कळत नाही, त्यातलाच हा एक भाग आहे. पाऊस पडत आहे, थोडी आपली गैरसोय होत आहे, परंतु पाऊस येणं हा सुद्धा एक आशीर्वादाचा भाग आहे. त्र्यंबकेश्वर ही भूमी तसं पावसाचं माहेरघर आहे. ज्यांच्या डोक्यामध्ये गंगा उगम पावलेली आहे आणि पर्जन्य देवतेची ती प्रमुख देवता आहे, त्यामुळं पर्जन्य देवतेचं हे माहेरघर असल्यामुळं इतर देशापेक्षा सर्वात जास्त पर्जन्य इथं बरसणं हे अगत्याचं आहे. राज्याचं देशभरातून आपण मोठ्या प्रमाणात आपली प्रतिनिधिक हजेरी लावत असताना कालच्या आठवड्यामध्ये या कार्याचा जो पहिला अध्याय आहे तो मूल्य शिक्षणाचा आहे. आणि या मूल्य शिक्षणातून देशाला पुंडलिक बनवणं, मातृ पितृ आणि राष्ट्रभक्तीकडे नव्या पिढीला निर्व्यसनी बनवणं, शाकाहारी बनवणं ही भविष्य काळाची फार मोठी जिम्मेदारी आहे. म्हणून परवा बालसंस्कार शिबिर अंतर्गत एक सांगायचं राहिलं, विदेशातून काही सेवेकरी आलेले आहेत, त्यात अमेरिकेचा समावेश आहे. अमेरिकेतून आलेल्या सेवेकऱ्यांनी उभं राहून आपला परिचय द्यायचा. धन्यवाद. बालसंस्कार शिबिरात प्रथमच वर्ष विश्वविक्रम नोंदला जावा म्हणून परवा अमेरिकेसह स्वामी कार्य ज्या ज्या देशात पोचलं त्या त्या देशांनी त्याची दखल घेतलेली असून या देशामध्ये 253 शाळांनी त्यात सहभाग घेतला, मोठ्या शाळांनी. त्यात 67,542 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
त्यात 300 केंद्रांचा समावेश असून केंद्रात सहभागी होणारे सुमारे 10 लाख विद्यार्थी देशामध्ये त्यांनी या मूल्य शिक्षणात सहभाग घेतलेला होता आणि देशामध्ये सुमारे 553 शिबिरं झाली. म्हणून हा जागतिक विक्रम आपणाला एक समाधानकारक ही पहिलीच सुरुवात असल्यामुळं उद्याच्या भविष्यकाळात आपणाला यावर जास्त लक्ष केंद्रित करणं आपली जिम्मेदारी आहे. येणाऱ्या अंकामध्ये राज्यात आणि देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे बालसंस्कार केंद्र सुरू झालेली आहेत आणि हा जो विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे त्याची छायाचित्र प्रसिद्ध झालेली आहे देशामधले आणि देशाबाहेरची आणि त्याची आजच्या भविष्यकाळाला नितांत गरज असताना या कार्यातून मूल्य शिक्षणाकडे वाटचाल करणारे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहे. ग्राम अभियान राबवताना त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यायचा. धन्यवाद. आता जबाबदारी वाढलेली आहे. हा विश्वविक्रम जगामध्ये नोंदला जात आहे. उलट भारतापेक्षा जगात या कार्याला खूप मागणी आहे. हे काम बाहेर कोण करत नाही तुमच्याशिवाय. कुठल्याही शाळेमध्ये स्तोत्रपठन, मंत्रपठन, मातृ पितृ आणि राष्ट्रभक्ती यावर कोण बोलत नाही. हे आपल्यालाच करावं लागणार आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपल्यावर असणारी जबाबदारी आणि आपल्याला सहकार्य करणाऱ्या भाविक आणि सेवेकऱ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण जगात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषेतून आपण यामध्ये काम करावं. आपल्याला केवळ आता मराठी हिंदीत चालणार नाही. देशामध्ये 16 भाषा बोलल्या जातात त्यातल्या 9 भाषेतून हे कार्य त्यांच्या मातृभाषेत पोचलं जातं आहे. जगामध्ये इंग्लिश भाषेला महत्त्व आहे. त्या इंग्लिश भाषेतून आपण श्री गुरुचरित्रापासून नित्यसेवा स्वामीचरित्रापासून सप्तशतीपर्यंत वाटचाल करत आहोत हे आपणाला माहीत असावं. म्हणजे उद्या इंग्रज लोक सुद्धा आपल्याला गुरुचरित्र वाचून दाखवते. हाही विश्वविक्रम आपणाला करणं जरुरीच आहे. म्हणून यामध्ये ग्राम अभियानाचा 2 अध्याय प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शन प्रतिनिधी इथे आलेले आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. राज्यातून देशातून सर्वच विभाग धन्यवाद. हे ग्राम अभियान आपणाला घराघरात मनामनात पोचवलं तर स्वामी आपणाला भरभरून आशीर्वाद देते. बऱ्याच काही शहरांमध्ये 4 भिंती अजून आम्ही सोडायला तयार नाही. कृपया स्वामी महाराजांच्या कार्याचा उद्देश सफल करताना तुम्ही 4 भिंतीत अडकून राहू नका. 2 पायाची चालती बोलती केंद्र तयार करा. तेव्हा आपण लोकांपर्यंत पोस्टमन सारखं काम घेऊन जाऊ. बऱ्याच जणांना काय वाटतं आपल्याकडं लोक आले पाहिजे. अहो आपल्याकडं कसे काय लोक येते. आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. हा जो गैरसमज मनात असेल तो कृपया काढून टाका. म्हणून शहरात राहणारे जे बांधव आहेत नागरिक आहेत त्यांनी माझा भारत ग्रामीणमध्ये आहे असं नेहमी गांधी सांगायचे. तुम्ही ग्रामीण भागात जा. थोडीफार संस्कृती ग्रामीणनी जिवंत ठेवलेली आहे. तिला पुढे आणा. तिच्यात चैतन्य निर्माण करा. हा संदेश आपण या निमित्तानं या विभागातून पोहोचवणं क्रमप्राप्त आहे. पुढचा विभाग पुढचा अध्याय कृषी विभाग आहे. गेल्या 70 वर्षामध्ये कृषीची अवस्था अनास्थासारखी झालेली आहे. अनाथासारखी झालेली आहे. आणि या देशात आणि राज्यात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात त्यातल्या त्यात विदर्भ मराठवाड्यात झालेल्या आहे.
हे आपणाला थांबवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून यासाठी आपण कृषीविषयक धोरणात्मक पाऊल या कार्याने उचलताना प्रतिवर्षी आपण कृषी महोत्सव, कृषी साहित्य संमेलन आणि कृषी मेळावे घेत असतो. यातून शेतीवर अवलंबून असणारे 155 लघुउद्योग आहे, त्या लघुउद्योगांना चालना मिळाली. सुशिक्षित बेरोजगार लोक असतील, मुलं असतील, मुली असतील, त्यांना आपल्याला एक वाट दाखवायची आहे, रस्ता दाखवायचा आहे, स्वतःचा पोट प्रपंच त्यांना करता यावा असे काही उपक्रम हे कृषी प्रतिनिधी दाखवत आहे. आणि अगदीच नागपूरला परवा बांबू लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली आणि नागपूरचे सेवेकरी इथे आलेले आहे. त्यात आमचे नितीनजी गडकरी जुने सेवेकरी गेले 35 संपर्कात आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण नाव घेण्याचा उद्देश असं तिथे हाडाचे शेतकरी पण आहे. जरी भारत सरकारचे ते मंत्री असले पण दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. इथे त्यांनी एक बॅग पाठवलेली आहे मागील वर्षी, बांबूपासून बनवलेली बॅग. ITI मध्ये काम करणारी जी युवा पिढी आहे, काही मुलींनी ही बॅग बनवून दाखवली. बघा नागपूरकरांनी अवश्य आधी बघा तुमच्या नागपुरात काय चाललंय ते आधी तुम्ही बघा. ही अत्यंत सुंदर मजबूत अशी बॅग मुलांनी बनवलेली आहे. नाशिकला बनणाऱ्या VIP बॅग पेक्षा ती मजबूत आणि स्वस्त आहे. म्हणून असे जर लघु उद्योग रिकाम्या हातांना काम म्हणून दिलं तर आपल्या रोजगारीचा प्रश्न मिटेल. विदर्भात उष्णता फार असते, ते तेवढ्यावर थांबले नाही. बांबूच्या धाग्यापासून वाया जाणाऱ्या बाबीपासून त्यांनी एक कपडा बनवला, शर्ट बनवला, तो घातल्यावर उन्हाळ्यात गरम होत नाही, थंड वाटतं. इच्छुकांनी बघायला हरकत नाही, थोड्या वेळाने प्रत्येकापर्यंत आम्ही हे पोचवतो, आपण जवळून ते बघू शकतो. म्हणजे मग आपल्याला एक चैतन्य निर्माण होईल की नाही आपल्याही मुलांनी हे केलं पाहिजे. बरं, एवढ्यावर थांबले नाही, बांबूपासून इथॉनेल बनवलं, पेट्रोल बनवलं, डिझेल बनवलं आणि सर्व आयुध सांभाळणाऱ्यांनी मालकांनी स्वतःला लागणारं इंधन स्वतः घरी बनवलं. देशावरचा खर्च खूप कमी होईल, महागाई कमी होईल. ते 40 पर लिटरला पेट्रोल परवडत बांबूच, आज ते 100 घरात चाललंय, ते आपणाला 40 मिळेल. सहानुभूतीपूर्वक आपण हे ग्राम अभियान जे आहे ते आपण सेवेकऱ्यांपर्यंत, जनतेपर्यंत, इच्छुकांपर्यंत कृपया पोहोचवू. कधीही स्वामी चरित्र वाचताना त्यातली जी पात्र आहेत ज्यांना काम नसलं का मग त्या पात्रांचा तो नाम उल्लेख करावा लागतो, पुढे चालणाऱ्यांचे पाय खेचले जातात, असं न करता आपण सहानुभूतीपूर्वक या देशाला पुढे आणायचं असेल आपण कुणाला नावं ठेवू नका, एक, दुसऱ्याचे पाय उडवू नका, दोन, गरजूंपर्यंत स्वामींची सेवा पोचवा, तीन, तर आपल्याला सुंदराबाई चोळप्पा ही पात्र कळतील. अन्यथा आपण तिसरी धरून चालू आणि पुन्हा 20 मागे जाऊ. इथे कार्यात आमच्या काही 40-50 लोक आहेत, त्यांनी काय केलं त्याच पात्रांचा अभ्यास केला, त्यामुळे त्यांना पुढे जाता आलं नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून याच साऱ्या बाबींकडे बघताना देशाचा मनाचा कर्तृत्वाचा विकास होणं आवश्यक आहे. आणि विकासाला, मनाला जे इंधन दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. म्हणून मनाचं इंधन हे अध्यात्म आहे आणि या अध्यात्मातून, या इंधनातून उद्ध्वस्त झालेले कुटुंब दुरुस्त करणं हे आपलं सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून यासाठी
या कार्यातून ह्या 18 अध्याय रूपी 18 विभाग तूर्त कार्यरत केलेले आहेत. पुढचा विभाग विवाह मंडळ आहे. इथे राज्यातून विवाह मंडळ सांभाळणारे प्रतिनिधी आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातल्या विवाह मंडळानं उभं राहून आपला परिचय द्यावा. धन्यवाद. आणि देशात सुद्धा विवाह मंडळ पोहोचवणं काळाची गरज आहे. हुंडा न घेता, सोनं नाणं न घेता, साखर पुण्यात रुसवे फुगवे मान सन्मान अपमान साऱ्या गोष्टी विसर्जित करून जर तुम्ही या देशात मुलामुलींची विवाह केली खऱ्या अर्थानं देश विकासापर्यंत जाईन. आणि पूर्वाश्रमीच्या अनिष्ट प्रथा थांबवता येते. असं कुठल्या शास्त्रात आहे का तुम्ही बघा बरं हुंडा घेतलात पाहिजे रुसवे फुगवे केलेत पाहिजे असं कुठे शास्त्र आहेत का? कुठेच नाही. तरी आम्ही ते करतो. पण राज्यात आणि देशाच्या पाठीवर सर्वात जास्त हुंडा जळगाव जिल्ह्यात घेतला जातो हे तुम्हाला माहीत आहे. पण आता त्यांनी हुंडा न घेण्याचं संकल्प केलेला आहे. इथे प्रति चौथ्या शनिवारी विवाह तारखा असतात त्यावेळी सगळ्यात जास्त विवाह जळगाव जिल्ह्यातले होतात हे आपणाला माहीत आहे. एवढं परिवर्तन ज्याला आपण म्हणू हे परिवर्तन घडू पाहत आहे. मग जर परिवर्तनातून बिना हुंड्यानं विवाह होत असतील आपणा सर्वांना निवेदन आहे कळकळीचं सांगणं आहे. तुम्ही गावातल्या ग्रामपालिका नगरपालिका कॉर्पोरेशन महापालिका यांना भेटा. तिथले नगरसेवक सरपंच असतील या सर्वांना अत्यंत आदराने विवाह मंडळात भाग घ्यायला लावा. त्यांचा एक प्रतिनिधी विवाह मंडळात ठेवा. हा सामाजिक बांधिलकीतला भाग आहे की आमच्या गावात आजपासून कोणी हुंडा घेणार नाही सोनं नाणं घेणार नाही. त्याला आदर्श गाव म्हणतात. आदर्श कशाला म्हणतात? मनाचा आदर्श हा महत्त्वाचा आहे. म्हणून आपण आदर्श गाव उभे करायचे असतील या सगळ्या लोकांचा त्यात समावेश पाहिजे. बऱ्याच काही केंद्रांमध्ये एकट्याच घरात एकच जण आरती करतो नैवेद्य दाखवतो इतरांना करू देत नाही. ती नावं सांगणं आज उचित नाही. परंतु असं जर केलं तर विकास अजिबात होणार नाही. सर्वांना ती संधी द्यावी. जे जे काम आवडेल त्यांना ते आपण अवश्य इच्छेनुसार द्यावं. कृषींना ज्यांना कृषीची आवड आहे त्यांना कृषीचं काम करू द्यावं. ज्यांना थोडासा वेळ आहे त्यांनी विवाह मंडळात भगिनींनी पुरुषांनी भाग घ्यावा. आणि अनिष्ट चालू असणाऱ्या प्रथा त्या बंद कराव्यात. या सर्व बाबी जनहिताच्या मानवहिताच्या आहेत. म्हणून कृषी आणि विवाह हा फार जवळीक असणारा भाग आहे आणि त्यातून निर्माण झालं आरोग्य. इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. पुन्हा एकदा आपणांना सर्वांना कळकळीचं निवेदन आहे. तुम्ही मधल्या वेळेत सुरू झालेलं 50 बेडचं जे हॉस्पिटल आहे अवश्य भेट देऊन या. फक्त तिथे आजारीच लोकांनी जावं असं नाही, आपणही जाऊन या म्हणजे आपण आजारी पडणार नाही. तिथे मधल्या वेळेत आम्ही डॉक्टरांना सांगतो की इथल्या सगळ्या भगिनींचं भाविकांना सेवेकऱ्यांना तुम्ही तिथे पाहण्याची संधी द्या ते आपण बघून या. देशाच्या पाठीवर पहिलं हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल म्हणून त्याचा नाव उल्लेख करणं योग्य ठरणार आहे. म्हणून आपण जवळून जाऊन बघा. डोंगर दुरून चांगले दिसतात जवळून बरोबर दिसत नाही अशी मराठीत म्हण आहे. परंतु आपण ते जवळून जाऊन बघून या. आणि आपणाला आयुर्वेदिक पद्धतीचं आचरण आरोग्य चांगलं लाभावं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण
आरोग्य चांगलं ठेवताना इथे डॉक्टर लोक उभे आहेत. उभं राहा. इथे ज्या भाविकांना किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना असाध्य आजार आहे, कॅन्सर आहे, अशा लोकांसाठी यांच्याकडे दवा उपलब्ध आहे. बारकाईनं लक्ष द्या. हा दवा सप्तरंगी नावाची वनस्पती तिची लागवड केलेली आहे. आज इथे आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू इथे येणार आहेत. त्यांना 11 वाजेचा टायमिंग दिला आहे, परंतु कमी जास्त वेळ होऊ शकतो. इथे असणाऱ्या प्रतिनिधींनी आमच्या कुलगुरूंना इथे आणून बसवावं आले असतील तर. तथापि हे डॉक्टर लोक आपला परिचय देताना आरोग्य हॉस्पिटलमधून ते काय काय काम करतात त्या कामाचा लेखाजोखा ते देत आहेत की कोणालाही कसलाही कितल्या स्टेजचा कॅन्सर असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ही सप्तरंगी नावाची मूळ पाण्यात घासून देणे एक, तिचा काढा दाखवत आहे डॉक्टर तो 4-5 वेळा दिवसातून देणं दोन, त्याच्या टॅबलेट त्याच्या गोळ्या बनवलेल्या आहेत तीन, त्या साऱ्या बाबी आपणासमोर साक्षीला ठेवलेल्या आहेत. दुसरी वनस्पती रानभेंडी आहे, ही चांगल्या मधात घासून रुग्णाला दिली, घशाचा जिभेचा रक्ताचा कॅन्सर बरा होतो 21 दिवसात. म्हणून आपण आरोग्य संविधानातून जनतेपर्यंत पोचवताना या कार्यानं गेल्या दशकामध्ये आपण त्यातले सर्वजण साक्षीदार आहात. इथे ॲम्ब्युलन्स उभे आहेत, त्या ॲम्ब्युलन्स आठवड्यातल्या 3 दिवस 3 तालुक्यांमध्ये जातात. हा आदिवासींचा तालुका, मागासलेला तालुका त्र्यंबक आहे, पेट तालुका आहे, सुरगाणा आहे, इगतपुरी आहे. या तालुक्यात ही डॉक्टर मंडळी औषधं घेऊन घरपोच रुग्णाच्या घरी ॲम्ब्युलन्स घेऊन जातात, त्यांना मोफत दवा देऊन येतात. हे आपणाला माहीत असेल. म्हणून जे सरकारला जमत नाही ते सेवेकार्यांना जमतं हे आपण निरखून निक्षून सांगा. म्हणून या जबाबदाऱ्या आपल्या खूप वाढलेल्या आहेत. जुन्या सेवेकार्यांनी याचा बोध घेऊन केवळ फक्त स्वामीचरित्र गायन करणं याला सेवेकरी म्हणू नये. या मागे हे 18 अध्याय आहे, या 18 अध्यायाची उकल करावी आणि उकल केल्याशिवाय ते जनतेला समजणार नाही. म्हणून आरोग्य संविधानातून या साऱ्या बाबी आपण जनतेपर्यंत कृपया पोचवण्याचं श्रेय पोस्टमन सारखं आपण घ्या. आरोग्यावर खूप बोलता येईल, तथापि हिमोग्लोबिन कमी झालं, प्लेटलेट कमी झाल्या, 1 ग्रॅम जिरं तुमच्या रसोईत आहे. विड्याच्या पानाबरोबर जर आपण प्राशन केलं, खाल्लं अन्नाच्या पोटी, हिमोग्लोबिन 15 पर्यंत पोचतं. गोळ्या औषध घ्यायचं काम नाही. तुमच्या रसोईमध्ये पूर्वाचार्यांनी एवढी सुविधा दिलेली आहे, तेजपानाचा उपयोग काय आहे, जिऱ्याचा उपयोग काय आहे, दारू मांसाहार सोडण्यासाठी मिरा काय काम करतो, लवंग काय काम करत, दालचिनी काय काम करत. चांगली दालचिनी जर चांगल्या चाहणेवर मधात घासून प्राशन केली गरम पाण्याबरोबर, अनावश्यक चरबी, अनावश्यक वजन महिन्याभरात कमी होतं. पिताना मात्र पाणी गरम प्यावं, थंड पेय थंड शीतपेय टाळावे, कधीच ते घेऊ नये. म्हणून या साऱ्या बाबी आपलं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी आहे. मनावर आपल्या नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. म्हणून आरोग्यावर खूप बोलता येईल, तथापि काही पाठीमागे उभे प्रतिनिधी उभे आहेत, पायाला कळ लागेल त्यांनी, मध्ये दरबार कोरडा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शांतपणे, दरबारात सुद्धा हा आवाज ऐकू जातो, ज्यांना शक्य आहे त्यांनी डाव्या बाजूने दरबारात बसण्याला हरकत नाही. तथापि पुढचा विभाग या ठिकाणी
कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. इथे नागपूरसह काही प्रतिनिधी केंद्राच्या कामासंदर्भात काही फायली आणलेल्या आहेत. हे सत्र संपल्यावर तुम्ही नागपूरकरांसह अन्य केंद्रांच्या विचारविनिमय तुम्ही करा आणि त्यांची अडचण दूर करा. म्हणून या साऱ्या बाबी न्यायिक दृष्टीनं आपण पडताळून बघणं आणि त्याला योग्य ती दिशा देणं भविष्यकाळाची जरूर आहे. पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला जागेवर उभं राहून परिचय देताना वास्तूचं वास्तुपण सांभाळणं आणि ती जबाबदारी सर्वांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. अशा अनेक वास्तू आहेत, त्याचा कार्यकारण भाव कळत नाही, प्रगती होत नाही, माणसं कर्जबाजारी होतात, माणसं सतत आजारपणाला सामोरं जातात. याचं वास्तव लक्षात घेताना हे प्रतिनिधी आपणाशी ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथाचा परिचय करून देते आणि तो परिचय करताना आग्नेय दिशेला तुमच्या घराच्या पाण्याचा नळ आहे, आड आहे, बोर आहे, विहीर आहे, जलाशय आहे, घरात पोटाचे आजार होते, त्याला उपाय दिलेले आहेत, तोडफोड न करता. दुसरं, ती कुटुंब कर्जबाजारी होण्याची कारणं दक्षिण प्रवेश आहे तथा नैऋत्य प्रवेश आहे. ज्यांना जीवाचं बरं वाईट करायची इच्छा होते त्यांची दिशा नैऋत्यला होते. ही जी नैऋत्य दिशा आहे, दक्षिण आणि पश्चिम यातला कोपरा, ही यमाची दिशा आहे आणि त्या दिशेला चुकूनही स्वयंपाकघर असू नये, देवघर असू नये, प्रवेशद्वार असू नये, पाण्याची टाकी असू नये, सेप्टिक टँक असू नये, असल्यास जीवन मृत्यूचा खेळ तिथे रोज सुरू होतो. बरीच माणसं आत्महत्या करतात किंवा हत्या होते याचं कारण नैऋत्य दिशा आहे आणि ह्या जमिनीनं ते शिकवलेलं आहे. गेल्या 40 वर्षात जे लोक दर चौथ्या शनिवारी इथे सत्संगाला येतात त्यांचं हे पाठ झालेलं आहे. किताब न वाचत गेल्या 1992 पासून अव्या चौथा शनिवार अपवादात्मक गाणगापूर मीटिंग किंवा अन्य बाबी सोडल्या तर बरेच सेवेकरी चौथ्या शनिवारला हजेरी लावतात. जे सातत्य ठेवून सेवेकरी आहेत त्यांनी हात उंच करावेत. बरेच हात वरती आलेत, त्यांना धन्यवाद आहे. पण विदर्भातली काही केंद्र आहेत ती वर्षानुवर्ष येत नाही. आज आमचे परोपटे दादा आले असतील, परंतु स्थानिक यवतमाळचे लोक आहेत ते गेल्या 10-12 वर्ष तिथे फिरकलेच नाही. मग आता हे काम कोणी करायचं, त्यांच्यापर्यंत कोणी सांगायचं? म्हणून निवेदन आहे की असं तुम्ही करू नका. तुम्ही जर तुमच्या घरात बसले लोक तुम्हाला विचारायला येणार नाही. तुम्ही लोकांकडे विचारायला जाल ही वेळ स्वामी आणू नयेत, म्हणून आपण संपर्कात राहणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी आपण सतत संपर्क या पुण्यभूमीत का ठेवावा याची पूर्वपीठिका आपणाला माहीत असेल. इथे गौतम ऋषींसह अत्री ऋषींसह सगळे छंदर्षी, ब्रह्मर्षी, ऋषी यांची ही कार्यशाळा कर्मभूमी आहे. नवनाथातले नवनारायण प्रदीर्घकाल इथे प्रशिक्षण त्यांनी घेतलं, ती त्यांची भूमी आहे. भगवान शिवासह भगवान दत्तात्रयांची भूमी आहे. आतापर्यंत कोट्यवधी संत, देव, ऋषी, महर्षी हे इथूनच पावन झालेले आहेत. आणि उत्तर भारतातल्या गंगेची मोठी बहीण गोदावरी माता आहे हे तुम्हाला माहीत आहे. उत्तर भारतातली गंगा धाकटी बहीण आहे, तिला भागीरथी म्हणतात, तिला गौतमी म्हणतात, हे आपणाला माहीत आहे. इथला इतिहास आपणाला माहीत आहे. या सर्व बाबींकडून आपण हे सगळे 18 अध्यायाची उकल करताना 2-3 अध्याय राहिलेत, मग आपण
काशी यात्रेविषयी बाचर यात्रेविषयी आपण भाऊसाहेबांकडून काही समजून घेणार आहोत. ते कालच्या आठवड्यात काशीला गेले. गेली 2 महिने उत्तर भारतासह मध्य प्रदेशमध्ये पाऊस नव्हता, पण इथले प्रतिनिधी काशी विश्वेश्वराला हार नारळ ठेवल्याबरोबर दुसऱ्या दिवशी हा पाऊस चालू झाला. ही अनुभूती आहे. इतर तर एवढे मोठे मोठे ऋषी साधू लोक आहेत, मग ते काय काम करतात? देव त्यांचं का ऐकत नाही हाही प्रश्न. म्हणून या साऱ्या बाबींकडे प्रकाश टाकताना प्रशिक्षण प्रतिनिधी इथे आलेले आहेत. राज्यात देशाचं जे प्रशिक्षण इथे चौथ्या रविवारी घेतलं जातं, त्या प्रतिनिधींनी इतर गावी केंद्रात न घेता नवनाथांप्रमाणे इथेच प्रशिक्षण घ्यावं हा त्यांना दंडक आहे. बरेच काही लोक एक दिवशीय नवनाथ गुरुचरित्र केंद्रात करतात, ते ग्राह्य नाही, ते तुळशीला पाणी जात नाही, ते धोत्र्याला पडतं. आमच्या धुळ्याचे काही जुने प्रतिनिधी, त्यांनी आम्हाला न विचारता धुळ्यात एक दिवसाचं पारायण सुरू केलं आणि त्यांना खूप त्रास झाला. म्हणून कृपया कुठलं अनुकरण कुठे करावं याचं भान ठेवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. या साऱ्या बाबी, या सगळ्याची नोंद इथे होत असते. म्हणून आपण प्रशिक्षण प्रतिनिधी, स्वयंरोजगार प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी आणि मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असलेले देशविदेश प्रतिनिधी या सर्वांनी एकाच वेळी कृपया आपला परिचय द्यावा. उभं राहून त्यात बहिणींचा समावेश आहे, त्या सर्वांना धन्यवाद आहे की हे अभियान आप आगे बढो या निमित्तानं आपण पुढे जाणं जरुरीचं आहे. शेवटचा विभाग, मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती या देशातल्या जगातल्या आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेल्या आहे. म्हणून इथे अमेरिकेचे सुद्धा प्रतिनिधी का आलेत त्याचं उत्तर आपणाला माहीत आहे. भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेली आहे. नाही, नुसतीच जिवंत नाही, ती समृद्ध केलेली आहे आणि आता ती पुनर्जीवित करण्याची जरुरी आहे. तथापि भगिनींसमोर दोन आजही गंभीर प्रश्न आहेत. इथे आमच्या याज्ञिकींचाही परिचय राहिलेला आहे. भगिनींच्या पूर्वी आधी याज्ञिकींनी आपला अभ्यासक्रम दाखवताना वादळ ध्वज थांबवण्याचा, तो सुनामी थांबवण्याचा ध्वज इथे आणलेला आहे. भूकंप हुडई म्हणून ते यंत्र आणलेलं आहे. हे मारुती मंदिरात जर गाव पातळीवर स्थापन केलं, त्या गावात भूकंप सुनामी येणार नाही. हे कोणीतरी प्रतिनिधींनं सरपंचापासून तर महापौरापर्यंत हे सांगा. नुसतंच राजकारण करत बसू नका, लोकांच्या जीवितांचा प्रश्न आहे. म्हणून या साऱ्या बाबी अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक आपण सांगाव्यात, हे कळकळीचं निवेदन आहे. भगिनींसमोर काही आव्हानं आहेत, काही प्रश्न आहेत. पैकी काल बऱ्याच काही भगिनींचे दिल्लीसह विदर्भातल्या भगिनींचे प्रश्न इथे सोडून आणलेले आहेत. सत्र संपल्यावर ते पेपर त्यांना मिळतीलच, तो भाग वेगळा. तथापि कुठलेच प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या कार्यानं अजून काही उपक्रम याज्ञिकींबरोबर राबवलेले आहेत, त्यात रथयात्रेचा समावेश आहे. इथे आमचे बनसोडे काका आलेले आहेत. सुमारे 10 वर्ष झाले बघा, त्यांनी आपला पुढे येऊन परिचय करून द्यावा. गेल्या 10 वर्षात हे 18 अध्याय या निमित्तानं जनतेपर्यंत पोचायला संधी दिलेली आहे. जगात स्वामी महाराज कोण आहेत, त्यांच्या अंगभूत काय काम केलं जातं, ही सर्व माहिती आर्त पीडित दुःखित मुमुक्षित भाविकांपर्यंत रथयात्रेतून ती पोचवली जाते.
म्हणून हे सारे भारतीय संस्कृतीचं श्रेय आमच्या माता भगिनींकडे जात असताना भगिनींसमोर दोन गंभीर समस्या जे आहेत. पहिली समस्या हट्टी मुलं तापटलो. श्रावणापुरतं चातुर्मासापुरते नियम पाळतात, पुन्हा ते संपलं येणे माझ्या मागल्या. भगिनींसमोर फार तपशिलात बोलण्याची जरूर नाही, तुम्ही सर्व भगिनी सुज्ञ आहात. तुमच्या कुटुंबात दारू पिणारे असतील, मांसाहारी असतील, हट्टी तापट सतराखोडीचे लोक असतील, एकच उपाय हे रुद्रयंत्र आहे. त्या रुद्रयंत्रावर रुद्राक्षाची माळ ठेवलेली आहे आणि ते रुद्राक्ष साधे नाहीत. ते काशीला तुम्ही जी आवर्तनं केली कोट्यावधी, त्यापैकी ते रुद्राक्ष आहे. म्हणून त्या रुद्राक्षांवर पळीनं किंवा गळती लावून पाण्याचा अभिषेक करा. इथे मध्य प्रदेशच्या इंदोर आणि पडोशी असणाऱ्या गावांनी लक्षात घेताना तिथे ते दुधाचा अभिषेक करणारे आमचे ओजे पाटील आले असतील, उभे राहा. प्रीतमपूर एक केंद्र आहे, तिथे म्हणे आम्ही श्रावण महिन्यात रोज एक टँकर दुधाचा आणून अभिषेक करणार आहोत. म्हटलं ते टँकर विंकर काही बोलू नका, स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा. भगवान शिवाच्या डोक्यात कोण आहे? गंगामाई आहे. असे काहीतरी अतिरेकी विचार करू नका. कुठलाही अन्य अभिषेक न करता शुद्ध पाण्याचाच अभिषेक या कार्यातून गेल्या 70 वर्षापासून चालू आहे. आपण काहीतरी वेगळं करू नका. आपणाला कळकळीच्या सूचना आहेत, जे कार्यात केलं जातं तेच करा. वेगळं काहीतरी करायला जाऊ नका, धोंडा पायावर पाडून घ्या. म्हणून पाड्याचा अभिषेक करावा. ते जन यंत्राजवळ साचतं ताटामध्ये, मग त्यात महिमन आहे, रुद्र आहे, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं, कालभैरव आहे, महामृत्युंजय आहे, हे सर्व करा. हे करायला 15 मिनिट फार झाले. ज्या भगिणींजवळ 15 मिनिट वेळ आहे अशा भगिणींनी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक रुद्रयंत्रावर अभिषेक करावा पाण्याचा. बाकी रासाचा दुधाचा इतर अन्य काही करू नका. ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धूम्रपी सतराखोडी सतरा व्यसन असणारे जे लोक असतील त्यांना तुम्ही गुपचूप ते तीर्थ चहातून जेवणातून सुंटे वाचून खोकला जाईल आणि व्यसनबंदी निर्मूलन करणं हे भगिनींचा हाताचा मळ असेल. म्हणून साऱ्या भगिनींनी आता उद्याच श्रावण महिना लागतोय शुक्रवारपासून, ही संधी घ्या आणि रोज ते तीर्थ संबंधितांना द्या. ते जरी शाकाहारी बिना व्यसने असतील तरी द्या, म्हणजे भविष्यकाळात कुठल्या व्यसनाचा त्यांना आधार लागणार नाही. हे कळकळीचं सांगणं आहे. मांसाहारी असतील, अन्य खोड्यांचे लोक असतील, त्यांना द्या. आता दुसरा भगिनींसमोर प्रश्न कर्जबाजारीपणाचा. देशामध्ये काही वर्षापासून सरकारची काही चुकीची धोरणं राबली, त्या GST नोटबंदी आहे आणि त्यामुळं या देशात 10 लाख कारखाने आज बंद आहेत, हे कोणाला माहीत नाही. आणि कारखान्यावर अवलंबून असणारी कुटुंब त्यांची काय अवस्था असेल हे ज्योतिषांनी सांगण्याची जरूर नाही, ही वास्तव आणि वस्तुस्थिती आहे. त्याला अपवाद फक्त आमच्या माता भगिनी आणि सेवेकरी कुटुंब आहे की ते कर्जबाजारी होत नाही. का होत नाही त्याचं कारण श्रीयंत्र आहे, ते पण आपण कृपया जाणीवपूर्वक सर्वांपर्यंत समजून सांगताना ते श्रीयंत्र आहे. त्यावर कमळगड्ड्याची माळ ठेवलेली, रोज 108 कमळं श्रीयंत्राला वाहणं आपल्याकडून शक्य नाही, परंतु तेवढं सामर्थ्य कमळाच्या बियां त्या माळेचं आहे, ते तेवढंच प्रिय आहे.
आणि वर्षानुवर्ष ती माळ टिकते. फुलं तरी खराब होतात, ती माळ अर्पण करावी. दुसऱ्या हातात तुळशीची माळ घ्या, दुसऱ्या हातात तुळशीची माळ घ्यावी. श्रीयंत्र पूजन करत असतात, इथे दरबारचा स्वामींचा कळस सुद्धा श्रीयंत्राचाच आहे ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून इथे आलेले दर महिन्याच्या बैठकीला आलेले लोक समृद्ध अवस्थेला का जातात तो कळस सांगतो. तुम्ही कळसाचं कधी दर्शन घेतच नाही. बालाजीचा जो तिरुपती बालाजीचा जो कळस आहे आणि त्यांचं जे आसन आहे तिथे गेल्यावर ते कळेल. आपण पूर्वी दोनदा तिथे मेळावे घेतले होते, त्यातले तुम्ही साक्षीदार आहे. विषयांतर न करता ही तुळशीची माळ भगवान विष्णूंना प्रिय आहे. यावर जर तुम्ही विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सूक्त पठन केलं आयुष्यात तुम्ही कर्जबाजारी होणार नाही. इथे बसलेले सारे लोक आमचे श्रीमंत आहे, टाटा बिर्ला सारखे नाही. टाटा बिर्ला हे कंगाल श्रीमंतीतलं प्रतीक आहे. श्रीमंत कोणाला म्हणतात? ज्यांना रात्री जेवण केल्यावर डोकं टेकल्यावर 4-5 तास झोप येते ते खरे श्रीमंत, त्यातले तुम्ही लोक आहे. बसलेले सारे श्रीमंत लोक आहे. भाऊसाहेब आपल्याला सुचवणार आहेत, मग एवढ्या श्रीमंत लोकांनी जर ठरवलं ते 1000 बेडचं हॉस्पिटल तुम्ही किती वर्षात, एवढे वर्ष लागणार नाही आपल्याला, 1 वर्षात तुम्ही निश्चितपणे पूर्ण कराल हा ध्यास श्रीयंत्र आपणाला देणार आहे. म्हणून या सगळा गुंता या 18 अध्यायांचा त्याची उकल करून सांगणं काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही जेवढे प्रतिनिधी आलात हे 18 अध्याय जनतेपर्यंत सांगा. म्हणजे स्वामींचं आशीर्वादाचं झुकत माप, आशीर्वादाचा हात तुमच्या डोक्यावर नाही. यात सर्व बाबी श्रीयंत्र रुद्रयंत्र हे सर्व करत असताना प्रतिपौर्णिमेला या देशातल्या आमच्या साऱ्या माता भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात. लक्ष्मी प्राप्तीचं व्रत आहे. सत्यनारायण म्हटला की अंगाला काटा यायचं काही काम नाही, खर्च अजिबात नाही, रुपया लागत नाही, वाटीभर शिरा. तुमच्याकडे श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र आहेच. ज्या भगिनींकडे श्री कुबेर यंत्र आहे त्या पौर्णिमेला सत्यनारायण स्वतः करतात, त्यांनी हात उंच करावेत. धन्यवाद. मोठ्या प्रमाणात आपले हात उंच आहेत, पण त्यातला एक छोटा प्रश्न, ज्या भगिनींचे हात उंच नव्हते त्यांना कोण सांगेन? म्हणून तुमच्या शेजारी बसलेल्या ज्या भगिनी आहेत त्यांना हा पोस्टमनचा संदेश तुम्ही सांगा. अगदी सोपा आहे. आपल्या घरात मुठभर तांदूळ आहे, गहू आहे, वाटीभर शेरा तुम्ही पटकन करू शकता, एवढंच लागतं. एवढं कोण करणार नाही, किंवा या सेवेला फार वेळ लागत नाही, 15-20 मिनिट, अर्धा तास फार. आणि लक्ष्मी कोणाला नको आहे, हे केल्यानंतर लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ती कुणाला नको आहे, ती सर्वांनाच हवी आहे. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही हे 18 अध्यायाचं उलगडा नेहमी करत चला, इतर काही सांगण्यापेक्षा. अनुभव जेव्हा येतील तेव्हा येतील, अनुभव सांगण्यात वेळ घालण्यापेक्षा ही कृती जर तुम्ही समजून सांगितली तर लोकांना ताबडतोब जागेवर त्यांच्या प्रश्नांची उकल त्यांना स्वतःला करता येईल. म्हणून मी अधिक वेळ घेणार नाही. 1-2-3 मिनिटात आपणाला जायचं आहे काशीला. काशी ही स्वर्गभूमी तथा देवभूमी, आणि काशीत पुन्हा पुन्हा जन्म जो मानव घेतो त्याला स्वर्गात वैकुंठ प्राप्त होतं, त्याला कुठले बाकीचे जन्म घ्यावे लागत नाही, हे आपणाला विदित आहे. तथापि 6 नोव्हेंबर बुधवार आहे ते 12 नोव्हेंबरपर्यंत आपण काशी येथे
सात दिवसाचा भागवत सप्ताह घेत आहोत। हे आनंदाची बातमी, त्याची अधिक सविस्तर माहिती भाऊसाहेब आपणाला सांगतीलच। पण ज्या बंधू भगिनी कुटुंबियांना यायचं आहे त्यांनी आता हात उंच करा, ज्यांना यायचे मनापासून हात उंच करा। आपणा सर्वांना पुन्हा पुन्हा मनोमनी धन्यवाद आहे। तथापि आपण याची नाव नोंदणी करा, दरबारात आमचे प्रतिनिधी बसतील, तुम्ही यादी तर तयार करा केंद्रने आहे, इथे जे केंद्र प्रतिनिधी आलेले आहेत आणि तालुका प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी पहिलं उभं राहून आपला ओळख परिचय करून द्या। राज्यातले देशातले सगळे हे केंद्र प्रमुख आणि तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत। यांना यापूर्वी 12 वर्षात आम्ही कधी उभं केलं नाही, आज का उभं केलं याचा अर्थ नीट नेटका समजून घ्या। तुमच्यावर फार महत्त्वाची जिम्मेदारी आहे। स्वामींचा भक्तीच्या खजिन्याची चावी तुमच्याजवळ विश्वासानं दिलेली आहे, तिला तडा जाणार नाही अशी शपथ तुम्ही स्वामींकडे घ्या। म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की आपल्या ह्या जबाबदाऱ्या पारदर्शक आणि प्रामाणिकपणानं आपणाला त्या जनतेपर्यंत पोचवायच्या, आणि तुम्हाला आईची भूमिका घ्यावी लागणार आहे। आईची भूमिका घेताना 4 लेकरं असतील, तू मोठा मी मोठा या वादामध्ये तुम्हाला परेशान करते, तुम्ही समान न्याय द्या। आणि ही समानता समसकला पाहू या उक्तीप्रमाणे आपण करावी हे कळकळीचं आव्हान। पाठोपाठ जिल्हा प्रशासनात काम करणारे प्रतिनिधी आलेले आहेत, जिल्हा प्रतिनिधी, त्यांनी उभं राहून आपला परिचय द्या। सर्वच जिल्ह्यातले, देशातले, आज जिल्हा प्रशासन जरा कमी आलेलं आहे, पण त्या ऑफिस कार्यालयासारखं करू नका। फोनवर मेसेज देऊ नका, समक्ष बेटा तुमच्या जिल्ह्यात किती साप्ताहिक केंद्र आहे, किती दैनिक केंद्र आहे, ते बरोबर काम करतात का? जे करत नसतील त्यांना इथे घेऊन या, स्वामींचे माफी मागून ते नक्कीच काम करतील, परत ते उलट जोमानं काम करतील, त्यांना प्राधान्य द्या। हे कळकळीची सूचना आहेत। म्हणून तुमच्या जिल्ह्यात किती सेवा केंद्र आहेत, काय काय तुम्ही काम करत आहात, या सर्व 18 अध्यायाच्यात आपण कुठे कुठे पोचलेला आहात, या साऱ्या बाबींचा तपशील एका पेपरवर प्रति महिन्याला तुम्ही आणत जाताना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, सौख्यासाठी, शांततेसाठी गेल्या तपापूर्वी 100 कोटी पाठाचं आपण आयोजन केलेलं होतं आणि आहे। 27 मे रोजी 2007 साली 1 कोटी पाठ आपण सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी करताना कोट्यावधी भाविक सेवेकरी आलेले होते। त्या दिवशी आपण 1 दिवसात 1 कोटी पाठ सप्तशती केल्याची नोंद तुमच्याजवळ आहे। त्यावेळी ज्या भगिनी पुरुष प्रतिनिधी सप्तशृंग गडाच्या मेळाव्याला आलेल्या होत्या त्यांनी हात उंच करावे। धन्यवाद। मग तुम्ही हे जनतेपर्यंत सांगा की आपण 100 कोटीची बांधिलकी केलेली आहे। गेल्या 12 वर्षामध्ये आपण उणीपुरी 75 कोटी पाठ सप्तशती स्वामीचरित्र रुद्राची केलेली आहे। तथापि काही केंद्राने अजून नोंदी केलेल्याच नाही, ते व्यवहारे सर दुपारच्या सत्रात आपणाला सांगत असतात विश्वासानं की काही केंद्र यादीवर अजून आलेच नाही, नोंदच केली नाही। आज मोठ्या संख्येनं आपण आलेला आहात, आपणाला निवेदन आहे। त्यातले त्यात सर्व जिल्हा प्रशासनात काम करणारे जे प्रतिनिधी आलेले आहेत, तुमच्या जिल्ह्यात किती पाठ झाले ते जिल्हा न्याय आम्हाला माहिती द्या, केंद्र न्याय नको। म्हणून सारे जिल्हा प्रशासन त्याला जबाबदार असतील, ज्यांच्या नोंदी झाल्या नाहीत ते जबाबदार आहेत। म्हणून तुम्ही त्या गावी विचारपूस करा, किती पाठ झालेत, हे काही तुमच्यासाठी आमच्यासाठी करत नाही, आपण देशासाठी, भारत मातेसाठी करत आहोत। हा कोणाचा वैयक्तिक मामला नाही, तथापि वेळेला विराम करून पुनश्च उर्वरित राहिलेली काही माहिती आपण
दुपारी 2:30 सत्रात घेणार आहोत. त्याआधी काशी मेळावा, बासर मेळावा, तुमच्या सर्व सेवेकऱ्यांची पुढील पिढी IAS IPS अधिकारी व्हावेत. आज प्रशासनातले आमचे तद्वत्त अधिकारी इथे बसलेले आहेत आणि ते सेवेकरी म्हणून आलेले आहेत. प्रशासनातल्या आमच्या अधिकाऱ्यांनी उभं राहून परिचय करून द्या. धन्यवाद. हे सारे प्रशासनात काम करणारे अधिकारी सेवेकरी आहेत, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्यांनाही स्वामींचा आशीर्वाद आहे, त्यामुळं त्या इतक्या उच्च पदाला पोचलेत. तथापि बासरला जर तुम्ही त्या तारखेला मुलांना घेऊन आलात आणि जेबेवर संस्कार केले, ही सारी मुलं सनदी अधिकारी या देशाचे होते आणि व्हावेत, तर हा देशातला भ्रष्टाचार निपटून टाकायला मदत होईल. दुसऱ्या सत्रात आपण भ्रष्टाचारी माणसं कशी ओळखावीत, त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यावर काही खुणा दिलेल्या आहेत, आत्ता नाही दुपारच्या सत्रात आम्ही सांगणार आहोत. म्हणून पुनश्च आपण सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. कोटी कोटी प्रणाम माऊलीच्या चरणी आपण सर्वजण करूया. आणि आदरणीय सिंपी भाऊसाहेब आपल्याशी थोडा संवाद साधतील. त्याग केला भाऊसाहेबांनी, प्रचंड मोठा त्याग केलेला आहे आणि खरोखरच त्यांची